कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करणारा प्रकल्प कोल्हापुरात दोन वर्षांपूर्वी सुरू झाला शहरातील रोजच्या सुमारे एकशे ऐंशी टन कचऱ्यावर या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केली जायची पण गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकल्प बंद पडल्यानं दररोज निर्माण होणारा सुमारे एकशे ऐंशी टन कचरा प्रक्रियेविना पडू नये त्यातून कचऱ्याचे भले मोठे डोंगर निर्माण झालेत खाजगी तत्वावर आलेले कोल्हापुरातील अनेक प्रकल्प यापूर्वी बंद पडलेत त्यामध्ये आता कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पाचा समावेश होण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन हजार चार साली महापालिकेनं खाजगी तत्वावर झूम कचरा प्रकल्प उभारला इथं कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जायची पण अवघ्या चार वर्षात हा प्रकल्प झूम कंपनीनं गुंडाळला त्यानंतर सुमारे पंधरा वर्ष कचरा पडून राहिल्यानं गंभीर प्रश्न निर्माण झाला त्यानंतर दोन वर्षांपूर्वी कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प खासगी तत्वावर उभारण्यात आला कोल्हापूर ग्रीन एजन्सी या कंपनीनं दोन वर्षापासून कसबा बावड्यातील झूम कचरा प्रकल्पा शेजारीच कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प सुरू केला दररोज एकशे ऐंशी टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत होती एक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला तीनशे आठ रुपये द्यावे लागतात या कचऱ्यापासून दररोज दोनशे चाळीस किलो वॅट वीज निर्मिती केली जात होती निर्माण झालेली वीज या प्रकल्पासाठीच वापरात आणली जायची मात्र गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीच्या अंतर्गत अडचणींमुळे हा प्रकल्प बंद पडलाय त्यामुळे विद्युत निर्मितीचं काम ठप्प आहे परिणामी पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चाललाय सध्या महापालिकेकडून सुका कचरा वेगळा करून तो सिमेंट कंपनीला पाठवला जातो उर्वरित कचरा या प्रकल्पा शेजारीच टाकण्यात येत असल्यानं कचऱ्याचे मोठे डोंगर तयार होऊ लागलेत बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार